यावर्षी सुद्धा 24 जून रोजी वटपौर्णिमा हा सण महिलांच्या वतीने वडाच्या झाडाची पूजा करून सर्वत्र साजरा करण्यात आला। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो। तसेच वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील एक पारंपरिक कथा सुद्धा प्रचलित आहे। ती म्हणजे अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सावित्री नावाची कन्या होती। सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती। सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली। तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी निवड केली। नंतर तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवरा बरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली। एक दिवस सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्रीही त्याच्या बरोबर गेली। लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला। यमधर्त तेथे आला व सत्यवानाने प्राण नेऊ लागला। सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला। अखेर कंटाळून यमाने पती सोबत तिला 3 वर मागण्यास सांगितले। तेव्हा सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मिळवणे व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला। यमराजाने गफलीने तथास्तु म्हटले। तेव्हा यमराजाला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाने प्राण परत करावे लागले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते। म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात। त्याचप्रमाणे पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीनेही वडाच्या झाडाचे महत्व असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू असतो। तसेच वटपौर्णिमेचे व्रत केल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते व सात जन्मी तोच पती मिळतो। असेही हा सण साजरा करण्यामागील महत्व असल्याचे स्त्रियांकडून या दिवशी आत्मवास मिळते। एनसेड न्यूज करिता वैष्णवी उमाळे, जळगाव।